कौन बोलते हैं? अरे कौन टाची नहीं तर नमस्कार मित्रांनो, पद्धतिक डेव्हलपर नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. आजचा टॉपिक थोडा सिरियस आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला काय लास्ट पर्यंत बघा. लास्ट पर्यंत बघितला तरच तुम्हाला व्हिडिओ समजल. आणि आज एक नंबर एक्सप्लेन करणार आहे मी, दोन्ही बाजू समजून घेऊन हा व्हिडिओ मी बनवत आहे. तरी कोणीही कमेंट मध्ये घाण हागून नका, फक्त एवढीच विनंती आहे. आणि कधीही रोस्ट करते वेळेस एकाच बाजूला पकडून रोस्ट करू नका, ही नम्र विनंती आहे रोस्टरला पण. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. जर मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल हा व्हिडिओ कुणाबद्दल आहे, तर हे आहेत सानिका भुईते. हे सोलापूरला गेले होते एका इव्हेंट बद्दल. तिथे त्यांच्यासोबत काय काय घडले हे सगळं मी पुढे दाखवणार आहे. त्याआधी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये मांडायला विसरू नका. गाईस, काल सोलापूरमध्ये दुर्गाष्टमी दांडिया फेस्टिवलला आले होते. अँड हा इव्हेंट माझ्या लाईफ मधला सगळ्यात वर्स्ट इव्हेंट होता. चेतन गायकवाड यांनी सोलापूरमध्ये हरिबाई देवकरण स्कूल ग्राउंडला ऑर्गनाइज केला होता. मित्रांनो हेच ती स्टोरी आहे. ह्या स्टोरी पासून सगळी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आणि सगळ्या मराठी रोस्टरने हिच्यावर रोस्ट करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर हिला हेट भेटायला लागली पब्लिक कडून. त्याच्यानंतर हिने सविस्तर एक व्हिडिओ बनवला, ते दाखवण्याच्या अगोदर मित्रांनो हे पण बघून घ्या. हॅलो, कोण बोलतोय? कोण बोलतय? अरे कोण टॅक्सी नाही, चांगलं बोलून घेतलं चढावत बघतो का काय झालं. कोण बोलतय पण कुठून बोलताय? अरे तुला ते काय करायचं? अच्छा, म्हणजे तुम्ही पाहुण्यांना बोलून अशा शिवाय देता का? मित्रांनो बोलून घेऊन नंतर फोन करून अशा शिव्या देणं हे सरासर चुकीचं आहे, माहितीये का. एखाद्या व्यक्तीला आपण बोलून घ्यायचं आपल्या घरीच आणि आपण त्याला पाठवून दिल्यानंतर त्याला फोन करून शिव्या देणं हे सरासर चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ह्यानं काही एक दोन शब्द बोलले वाटतं, पण पर्सनल त्या व्यक्तीला बोलला होता. अख्ख्या सोलापूरला काहीच बोला नव्हता, त्यानं पर्सनल त्या व्यक्तीला पकडून असा बोलला होता. पण सगळ्या लोकांनी शिवाय दिलेले ते सगळं रेकॉर्डिंग कट करून फक्त त्याचा तो शब्द सगळ्या सोलापूरनं व्हायरल केला होता. त्याच्यामुळे सगळ्या रोस्टरला वाटलं की हा भाई ह्यांची सगळी गलती आहे, आपण ह्यांच्यावर रोस्ट करायला पाहिजे. पण असं काहीच नाही, कधी पण रोस्ट करताना प्लीज सांगतो हात जोडून दोन्ही बाजू समजून घ्या, मगच रोस्ट करायला रेडी राहा. आणि दुसरी गोष्ट तिची झाली नंतर पैशाची कॉन्ट्रोवर्सी. मित्रांनो सगळ्या लोकांना नंतर वाटायला लागलं की सानिकाने पैसे बुडवले आहेत त्या इव्हेंट वाल्यांचे, असं काहीच झालेलं नाही मित्रांनो. ऐका हे पण इंस्टाग्राम स्टोरीचे आपले काही चार्जेस असतात, तर तेवढेच मी कट केले 20,000 rupees. त्यांना मी काय बोललो की जेवढं मी काम केलं तेवढ्याचे पैसे मी ठेवून घेते, बाकी इव्हेंटचे पैसे तुम्हाला मी रिटर्न करते. आता हे जे लोक बोलतात की मी यांचे पैसे बुडवले, तर मला जर बुडवायचे असतील तर मी त्यांचे 40 परत नसते दिले. जेवढं मी काम करते ना प्रामाणिकपणे तेवढेच मी पैसे ठेवले होते आणि बाकीचे मी त्यांना रिटर्न दिले होते. आपल्या महाराष्ट्र हे स्त्रियांची इज्जत करणं महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो मित्रांनो. आणि हे तुम्ही असे पोस्ट टाकताय. स्टोरी टाकताय सानिका, आर आय पी सानिका आहे, किती पट बरोबर आहे. हा बाबा तिची चूक झाली आहे की तिने स्टोरीला अशी घाण शब्द वापरायचा नव्हता, पण तुम्ही असे पर्यंत जाताय. कमेंट काय करताय घाण, पोस्ट काय करताय सानिकाची कार आम्ही तुडवली, सानिका गेली, हे बरोबर नाहीये मित्रांनो. मग बघून घ्या आता पुढे काय झाले ते. पण मी सानिका ताईच्या बिअरला करणला फोन लावून शिवाय गाडी घेतला, ते माझी मोठी चूक झाली आहे. सानिका ताई मला माफ करा, इथून पुढे कधी बोलणार नाही असं. कुठल्याच महिलेबद्दल असं बोलणार नाही, कुठल्याच महिलेबद्दल असं बोलणार नाही, करणार नाही, मला माफ करा. पुढे कमेंट मध्ये ते शिवाय सर चूक झाली माझी माफ करा, त्याच्याने पुढे कोणाला मी बोलत नाही मैदानला. काय नाव आहे तुझं? काय केला होता तू? शिवीगाळ केली होती. हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो त्या लोकांनी माफी पण मागितली. त्याच्यानंतर सानिकाने केस जी होती ते वापस घेतली, कारण की तिला तिच्या
जीवाला धोका नको आहे, नंतर हे लोक काही पण करतील म्हणून तिने केस पण वापस घेतली. असं कुणीही स्त्रीला करू नका, हात जोडून विनंती करतो. आणि तिचे आई ते दुसरीकडे राहतात आणि ती दुसरीकडे राहते, त्याच्यामुळे असं काही करू नका की त्याच्या घरी धक्का बसेल आणि काही घडेल अशी घटना. त्याच्यामुळे मित्रांनो बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट रोस्ट कुणावर बनू ते पण कमेंट करून नक्की सांगा.